माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पृथ्वीराज जी, या सगळ्या ज्या घडामोडी घडतात त्यावरून नेमक्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या सातत्यानं भेटीगाठी होत आहेत, दुसरीकडे शरद पवार असं म्हणतायत की कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. आणि खरं तर आज जी बैठक झाली आहे त्या बैठकीतनं जी अपडेट समोर येते त्यानुसार काही प्रस्ताव अजित पवारांनी शरद पवारांकडे दिले होते, शरद पवारांनी ते फेटाळलेत. पण यातून विरोधी आघाडीमध्ये शरद पवारांच्या एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी एक संशयाचं वातावरण निर्माण होण्याची भीती वाटत नाही का? जेव्हा आमच्या महाविकास आघाडीमध्ये जे काही प्रश्न असतील ते आम्ही समोरासमोर बसून सोडवू अशा आयक्यू बातम्यावर किंवा मीडियाच्या बातम्यावर आम्ही काही निष्कर्ष काढणार नाही. परंतु मला एकच माझी अपेक्षा आहे, जर अशा प्रकारची त्या तिन्ही नेत्यांची बैठक झाली असती, ती गुप्त बैठक असेल, तर मग त्याचा अजेंडा काय होता, त्यात काय ठरलं किंवा काय ठरलं नाही, किंवा प्रस्ताव काय होता, कुणी मान्य केला मान्य केलं नाही, हे निदान राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या लाखो लोकांनी आतापर्यंत 1999 पासून जे सहकार्य केलेलं आहे, मतदान केलेलं आहे, जे आमदार त्यांच्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले, त्यांना तरी विश्वासात घेतलं पाहिजे, काहीतरी सांगितलं पाहिजे. मग महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी तर घेतलंच पाहिजे, परंतु काय चाललंय समजत नाही. त्यामुळे संभ्रम असा ठेवणं योग्य नाहीये. तुम्ही जी माहिती देत आहे त्या माहितीच्या आधारावर अशी भेट झाली असं जर गृहीत धरलं तर लवकरात लवकर पक्षाचे अध्यक्ष आहेत किंवा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत किंवा त्यांचे प्रवक्ते असतील, हे कोणीतरी काहीतरी स्पष्टपणे आपल्या कार्यकर्त्यांना तरी किमान विश्वासात घेतलं पाहिजे अशी आमची जास्त अपेक्षा आहे. चव्हाण साहेब, अजून एक मुद्दा असा आहे की काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी विरोधकांच्या बैठकीत, विरोधी आघाडीच्या बैठकीत असा एक मुद्दा मांडला होता की कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही. अधिकृतरित्या खरंच असं तिथे चर्चा झाली होती का? तुमच्यापर्यंत अशी काही माहिती आली आहे का? नाही, बघा, ही त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये अशी काहीतरी वक्तव्य केल्याचं आमच्या कानावर आहे. परंतु महाविकास आघाडी किंवा एनडीएची जी आघाडी बँगलोरमध्ये झाली त्यामध्ये काय झालं हे महत्वाचं. आणि उद्या 31 तारखेला जी आमची मुंबईला एनडीए आघाडीची बैठक होणार आहे त्यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करतील. त्याच्या त्यांच्या पक्षामध्ये विभाजन झालेलं आहे, कोण कुठे गेलंय कोण कुठे गेलंय याची स्पष्टता आली नाही. शरद पवार जी जेव्हा रस्त्यावर जातील ते मला वाटतं दौरा आता काढणार 1-2 दिवसामध्ये तेव्हा थोडी परिस्थिती निश्चित स्पष्ट होईल. परंतु कोणीतरी भेटीला आपल्या भेटीला आलं तर त्यामध्ये काय तर तुम्ही येऊ नका म्हणून सांगणे अवघड आहे. मागे असे ते न सांगता आले होते अजित पवार आणि त्यांचं ग्रुप, तर ते भेटीला आले असतील, त्यांनी काही प्रस्ताव दिला असेल, तर आता ते त्या दोघांनी खरं म्हणजे स्पष्ट केलं पाहिजे. असं संभ्रम ठेवून कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम होतोय. पण त्यात दुसरी एक बाजू आहे की अशी बातमी कानावर आमच्या आली होती की 10 तारखेपर्यंत एकनाथ शिंदेची त्यामध्ये निलंबन पक्षातून होईल, पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्यावेळेला जे पद रिक्त होईल त्यामध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री देण्याचे काही प्रस्ताव होता. तो त्यामध्ये का दिरंगाई होते, त्यामुळे ते नाराज होऊन परत जायचा विचार करतायत का, काही मला माहिती नाही. अगदी पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही या विस्तृत प्रतिक्रियेबद्दल, सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद तुम्ही दिलेल्या. आपण पाहतोय पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसचे एक बडे नेते आहेत, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अशा स्वरूपाच्या भेटीगाठी घेऊन एक प्रकारे शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील एक संशयाचं वातावरण शरद पवारांबद्दल निर्माण होतं आहे विरोधी आघाडीत, आणि त्याबद्दल त्यांनी स्पष्टता देणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांना का होईना स्पष्टता देणं गरजेचं आहे, विरोधी आघाडीतल्या त्यांच्या मित्रपक्षांना ही स्पष्टता देणं गरजेचं आहे. आणि ही राजकीय गरज ओळखून शरद पवार पुढच्या काळात काही भाष्य करतील अशी अपेक्षासुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान